मित्रांनो, या ठिकाणी निर्धार मोर्चा काढलेला आहे आणि ह्या मोर्चाचे नेतृत्व या ठिकाणी रवींद्र राज्याचे मंत्री प्लीज माजी पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब करत आहेत. आणि हा जो निर्धार मोर्चा आहे त्या निर्धार मोर्चामध्ये विजय साळे तुमच्या बाजूचे लोक खाली बसवा, तुम्ही बसवा सगळे. निर्धार मोर्चाचा कारणामागचा जो उद्दिष्ट की ह्यामध्ये भूमिपुत्र यांच्यावर बोला आणण्या, शहरामध्ये राहणारे विविध घटक त्यांच्यावर होणार आणण्या, झोपडपट्टी परिसरामध्ये जे राहणार जे आपले झोपडपट्टी बांधव आहेत त्यांच्यावर होणार आणण्या, शहरामध्ये राहणार जे व्यापारी आहेत त्यांच्यावर होणार आणण्या, या विविध घटकावर जो अन्याय होत आहे या सरकारच्या माध्यमातून, म्हणून या ठिकाणी ह्या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या कोण मोर्चामध्ये जा आणि आपण सहभागी व्हा. अनेक लोक सांगत आहेत आताच का आताच का काढलं, 15 वर्ष सत्तेत होतो परिवर्तन म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी बीजेपी सरकार त्याला बहुमत निवडून दिलं, वाद नाही परिवर्तन आहे. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपण त्याला अच्छे देय म्हणून बसवले, अरे आमची हरकत नाही. पहिला वर्षी झालं बघितलं, दुसरा वर्षी झालं बघितलं, अन्याय व अन्याय होत चाललेला आहे आणि मग लोकांना कळून चुकलं की ज्यानं आम्ही निवडून दिलं त्यांची अन्यायाची जी काय क्षमता आहे अन्याय करत सुटलेला आहे, म्हणून आज जनता बोलत तुम्ही आम्ही बोलत सुटलो होता काय, एकी भूल आम्ही बोलत, आज जनता बोल लागली एकी भूल कमल का फूल, म्हणून तुम्हाला 2 वर्ष संधी दिली की ह्या गोर गरिबाने तुम्हाला एक पोझिशन दिली, एक सत्ता दिली, एक अधिकार दिलं, आजचे दिन म्हणून तुम्हाला बसवलं, परंतु त्याचा काय झाला परिणाम, शेवटी या ठिकाणी आम्हाला उतरावं लागलं. का ती गरज आहे आज नागरिक सांगायला लागले की आता गरज आहे, संधी दिली ना, आता आम्ही संधी नाही दिली का संधी, म्हणून ह्या ठिकाणचा आज जो वंचित वर्ग आहे मग तो भूमिपुत्र असेल शहर भाषेमध्ये ज्याच्या छतावर ज्या बिल्डिंगवर छेद आहे घरामध्ये अंतर्गत बदल केलेला आहे, व्यापाऱ्यांनी बांधकाम केलेलं आहे, सगळं गरजेपोटी आहे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या ठिकाणी आहेत, शहरी भाषांचे प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत. आमचं सरकार असताना अशी सर्च करत कत्तल नाही केली आम्ही कधी, का तर जनता आम्ही आहोत, जनतेचं सोबत आम्ही आहोत, जनतेने पोझिशन दिली आपण तर समजून घेतलं पाहिजे, पण ह्या सरकारच्या माध्यमातून MIDC सिडको कॉर्पोरेशन किती शक्ती द्यावी यांना, ज्या सरकारला तुम्ही आम्ही बसवलं त्या सरकारने जी शक्ती प्रदान केलेली आहे अमाप शक्ती प्रदान केलेली आहे आणि या शक्तीच्या माध्यमातून आज तुमची आमची घर असतील, कुठले बांधकाम असतील, व्यापार असेल, हा सगळा नेस्ता नमूद केलेला आहे. म्हणून ह्या वर्ग हा जो बसलेला वर्ग आहे नाही साहेब, ह्या ठिकाणी जो बसलेला जो वर्ग एकच सांगतोय, आम्हाला जो प्रॉमिस केलेला जे वचन दिलेलं आहे की प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकणार,
बीजेपी सरकारने घोषणा केलेली आहे की प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकणार लोक आज या मनस्थितीत आहेत। बाबांनो 15 लाख नको, माझ्या घराला हात लावू नका। तो ग्रामस्थ म्हणतोय 15 लाख नको रे बाबा, पण माझ्या घराला हात लावू नका। हा घर माझ्या शेतात आहे, माझ्या जुन्या बांधकामावर बांधलेला आहे, हा माझा घर जुना आहे, तुझे 15 लाख नको। हा जो झोपडपट्टी झाले म्हणतोय 15 लाख नको, ज्या ठिकाणी आहोत आम्ही तुझे आहोत, तू माझ्या झोपडीला हात लावून। व्यापारी म्हणतोय की नोटबंदी दरम्यान